एखाद्या नेत्याला जर असा जर गर्व चढला असेल तर ते योग्य नाही. मग जर असं जर असेल तर कोणाशी युती करू नका ना. भाजप हा निश्चित केंद्रामध्ये मोठा पक्ष आहे, परंतु इतरांची आवश्यकता त्यांना निश्चित आहे असं समजण्याचं काही कारण नाही. एखाद्या नेत्याला जर असा जर गर्व चढला असेल तर ते योग्य नाही. मग जर असेल तर कोणाशी युती करू नका ना. तुम्हाला सर्व पक्ष हे आमच्या बरोबरचे सहकार्य आहे या भूमिकेतून तुम्ही राहिलं पाहिजे असे वक्तव्य करणं इतक्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही असं यावेळेस सांगितलं. रोहित पवारांचं जे कारखान्यावर कारवाई झाली त्याच्यावर शरद पवारांना विचारलं तर शरद पवार म्हणाले की त्या कारवाईच्या विषयावरती मी बोलू इच्छित नाही. शरद पवार आहे त्यांनाही माहिती आहे की या कारवाईमध्ये काय घडलंय ते, म्हणून पुढचं होणारे परिणाम हे कदाचित शरद पवार साहेबांना माहिती असावेत म्हणून त्याच्यावर बोलणं हे त्यांनी टाळलेलं आहे. काय परिणाम होऊ शकतो आता हे शरद पवारांना माहिती अंदाज अंदाज हे शरद पवारांना माहिती असेल. शरद पवार सारखा मोठा नेता मी नाही. शरद पवारला परिणामाची जाणीव असल्यामुळं कदाचित त्यांनी याच्यावर बोलणं टाळलं असावं. जागा वाटपावरून इंडिया आघाडीत वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं शरद पवार म्हणतात. तुम्हाला विचारलं तर ना तुमची ताकद केवढी, तुम्ही बोलताय केवढं, जे मोठ्या पक्ष आहेत त्यांनी हे स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. ते असंच झालं ना उठाबा गटासारखं, देशाचा पंतप्रधान आम्ही ठरवणार, तुमची ताकद किती. तसंच आता हे युती जागा वाटपामध्ये काही होणं आम्ही घडू देणार नाही ते बोलतोय कोण, तुम्हाला अधिकार तर काय. म्हणून हे स्टेटमेंट देऊन आपण नॅशनल हिरो आहोत असं दाखवण्याचा आता त्यांचा जो प्रयत्न आहे आता लोकांच्या लक्षात आलेला आहे. आता आराम करणं हाच त्याच्यावर एक पर्याय आहे.